सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. शिवसेनेचे नेते दिवाकर राऊते जी आहेत, काय पहिली प्रतिक्रिया आहे? ते मिळणारच होती, कारण सभागृहामधल्या चर्चेमध्ये हे आम्ही निदर्शनास आणलं होतं. पण नारायण राणे आणि माननीय तत्कालीन नारायण राणे महसूल मंत्री आणि आमचे पृथ्वीराज चव्हाण तत्कालीन मुख्यमंत्री छातीवर हात ठेवून आम्हाला सांगत होते की आम्ही न्यायालयीन प्रक्रियेमध्ये हे आरक्षण फसणार नाही याची काळजी घेण्याकरता आम्हाला देण्याकरता उशीर लागलेला आहे, आणि म्हणून पूर्ण प्रक्रिया न्यायालयीनमध्ये कुठे अडकणार नाही याची काळजी घेतली असतानाच ते का अडकलं ह्याचं उत्तरदायित्व नारायण राणे आणि पृथ्वीराज चव्हाण या सन्मान्य तत्कालीन मंत्री महोदयांनी द्यावं ह्या समाजाला जी फसवणूक झाली आहे त्याच्याबद्दल. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली, पण मुस्लिम आरक्षण आहे ते 5% शिक्षणात टिकलेलं आहे, यावर शिवसेनेची नेमकी भूमिका काय? एक तर आरक्षणाच्या बाबतीतली आमची भूमिका रोखटोक आहे. शिवसेनेने ती जाहीर केलेली आहे की जातीला पोट असलं तरी पोटाला जात नसते, म्हणून ह्या आर्थिक निकषावरच आरक्षण असली पाहिजेत ही आमची भूमिका आहे. परंतु आता ज्या आरक्षण दिले गेले आहेत, एक गोष्टीचं मला कौतुक आहे की होय, जर मुस्लिम समाज शिक्षणाने या समाजामध्ये येतो असेल तर त्या आरक्षणाचं मी स्वागत करतो. परंतु आमच्या आदरणीय खडसे साहेब जे अल्पसंख्याक मंत्री आहेत त्यांना खूप आनंद झाला असेल की आपल्या खात्याला न्याय मिळाला, कारण ते मराठीत उर्दू घुसवण्याची त्यांची जी तत्परता होती तेव्हा मुसलमानांना आरक्षण टिकलं आणि स्वतःच्याच मराठा समाजाला आरक्षणाची माती झालेली दिसते कोर्टामध्ये, त्याबद्दल त्यांचं मत मला समजू शकलं नाही. त्यामुळे ते असं म्हणाले की सरकारच्या त्रुटी राहिल्या असतील न्यायालयामध्ये मांडण्याकरता, म्हणजे तुमचंच सरकार आहे ते अजून सरकारमध्ये आहेत हेही त्यांना कळलं की नाही मला माहीत नाही. त्यांची प्रतिक्रिया असली सरकारच्या त्रुटी ज्या राहिल्या असतील, बाजू नीट मांडली नसेल सरकारने असं म्हणाले, बाजू नीट मांडली नसेल तर आम्ही ती तपास मांडली नसेल ती तपासावी लागेल. अहो हेच सरकार आहेत ना, ह्यांनी का तपासली नाही? एवढ्या मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करणारे आदरणीय खडसे साहेब, तुमच्या समाजाला हा फटका बसलाय, तुम्ही जागरूकता का दाखवली नाही जेवढी मुस्लिम समाजावर दाखवत आहे? मराठा समाजाला स्थगिती मिळाली, पण ज्या पद्धतीने केंद्र म्हणजे न्यायालय सर्वोच्च न्यायालयात जाण्याचं ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत, खडसे म्हणत आहेत, कोणाची कोण याला जबाबदार आहे? मराठा समाजाला फसवणूक झाल्याबद्दल कोण जबाबदार आहे? मला प्रश्न असा आहे की सर्वोच्च न्यायालयात तुम्ही कशासाठी जाणार मला म्हणजे मला माहीत नाही. 5 तारखेला जानेवारीला ह्या संदर्भातलं हिअरिंग ठेवलं आहे, पण तो सरकारचा अधिकार आहे, सरकारने जावं, मराठा समाजाला न्याय देण्याची त्यांची इच्छा असेल तर तो द्यावी. पण तो मुळातच न्यायालयाने हे आरक्षण बेकायदेशीर आहे, नारायण राणे समिती ही बेकायदेशीर होती, नारायण राणे समितीने जे दिलेलं आहे ते अशिक्षिताचं लक्षण आहे असं जर म्हटलं असेल तर त्या नारायण राणेचं शिक्षण काढणे बरोबर नव्हतं, समितीचं शिक्षण म्हणजे शेत आलेलं आहे पुढे, त्यामुळे अयोग्यच पद्धतीने जे दिलेलं आहे ते सुप्रीम कोर्टात कसं टिकणार? त्यामुळे आता माध्यम असं आहे की आठ डिसेंबरला अधिवेशन सुरू होतं आहे, 10 डिसेंबरला अध्यादेश संपतोय, तेव्हा आता नवीन अध्यादेश काढणार का, आणि काढणार असाल तर त्याच्यामध्ये कुठली खबरदारी घेणार आहात हे लोकांना कळलं पाहिजे. ज्या पद्धतीने बापट समितीचा अहवाल ज्या पद्धतीने या सरकारने निकष वापरले नाही आणि राणे समितीच्या निकषावर ज्या पद्धतीने मराठा आरक्षण भेटण्याचा प्रयत्न केला, बापट समितीच्या अहवालाचे निकष कुठेतरी डावले, त्यामुळे हे जे आरक्षण आहे ते फसलं आहे. बापट समितीच्या ही घटनात्मक समिती होती, तेव्हा ती अभ्यास पूर्ण झालेली समिती पूर्ण झालेली होती, आणि बापट समितीने मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही अशा प्रकारचे निकष निर्माण केल्यामुळे बापट समिती ही कधीही विधिमंडळामध्ये चर्चेलाही आली नाही. बापट समिती ती दखलही घेतली नाही, ती विधिमंडळामध्ये मांडलीही गेली नाही जी घटनात्मक होती, आणि नियमबाह्य असलेली केलेली समिती नारायण राणेंची ती मात्र त्याचा अहवालसुद्धा आमच्यापर्यंत आलेला नाही, फक्त त्याचा ATR म्हणजे कार्यवाही अहवाल फक्त सभागृहापुढे आला आणि आरक्षण दिलं सांगितलं. आता न्यायालयात हे टिकेल अशा प्रकारचा शब्द देणारे माननीय मुख्यमंत्री तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणे आता ह्यांनी ह्याची नैतिक जबाबदारी घेतली पाहिजे ही आमची भूमिका आहे. भाजप सरकार ज्या पद्धतीने केंद्रात आता ज्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे, शिवसेना त्याला पाठिंबा देणार का? नाही, आमच्या आरक्षणाची भूमिका आम्ही स्पष्ट आहे, आमची शिवसेनेची आदरणीय शिवसेना प्रमुखांनी सुरुवातीलाच जाहीर केलं आहे की या जातीला पोट असलं तरी पोटाला जात नसते, म्हणून आर्थिक निकषावर जे जे वंचित आहेत त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे. तेव्हा आरक्षणाला विरोध करण्यापेक्षा आमची भूमिका ठाम आहे, आणि आता सर्वसाधारण जनमत आणि लोकमत हे यायला लागलेलं आहे की आता आर्थिक निकषावर असावं, परंतु तरीसुद्धा घटनेमध्ये अंतर्गत राहून एखाद्या समाजाला जर तुम्ही सरकार म्हणून आरक्षण देणार असाल तर ते टिकलं पाहिजे, ते त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे, आणि त्या पुढच्या पिढीच्या भवितव्याकरता जे झगडले आहेत
त्यांचा लाभ झाला पाहिजे ह्याची काळजी न घेता केवळ निवडणुकीत तोंडावर ठेवून मतांच्यासाठी म्हणून जे काही काम केलं फसवाफसवी केलेली आहे ती अत्यंत गंभीर आहे आणि म्हणून एखाद्या समाजाला सरकारने फसवणं हे फारच गंभीर बाब आहे. मराठा समाजाला वोट बँकसाठी फसवलंय असा आरोप शिवसेनेने केलाय. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक सह हेमंत बिर्जे, जय महाराष्ट्र, मुंबई.